शासनाच्या निर्णयाचे काटेकोर पालन केले जाईल आणि सोशल डिस्टन्सिंगचा बाधा आणून मोर्चा काढून गर्दी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला आहे. लॉकडाऊन विरोधात आज सांगलीमध्ये भाजप आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांसहित भव्य मोर्चा काढण्यात आला. आज सायंकाळपर्यंत दुकाने सुरू केली नाहीत तर उद्या दुकाने सुरू करण्याचा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी इशारा दिला. मात्र या मोर्चामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर शासनाच्या निर्णयाचे काटेकोर पालन केले जाईल आणि सोशल डिस्टन्सिंगला बाधा आणून मोर्चा काढून गर्दी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिला आहे. हे आहे की ही कारवाई म्हणजे लक्षात घेतलं जी कोणाला त्रास देण्यासाठी केलेली हे नाही आहे, हे लोकांना इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी केलेल्या हे आहेत. लोकांनी इनफॅक्ट पुढे येऊन याच्यामध्ये मदत करावी असं आव्हान आहे सगळ्यांना. करणार, डेफिनेटली करणार, लीगल कारवाई केली जाईल.